असं कोणी सहज बोलत नाही। अशा प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यासाठी जेव्हा शरूच्या तीरावरती एखादा कार्यक्रम आहे तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते। आणि आम्ही कार्यकर्ते तिकडे आमचे गेलेले आहेत त्यासाठी। आदित्य ठाकरेंचा दौरा हा एक पिकनिक दौरा असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेली आहे। बघा कोण काय बोलतंय आणि कोणाला काय बोलायचं त्याच्यावरती आमचे दौरे ठरत नाही। अयोध्येच्या आंदोलनामध्ये शिवसैनिक होते, अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांचं बलिदान झालेलं आहे, अशा प्रकारचं जर कोणी वक्तव्य करत असेल तर तो त्या आंदोलनाचा अपमान आहे आणि त्या बलिदानाचा अपमान आहे। मे आणि जून महिन्यात वादळं येत असतात, ठाकरे सरकार म्हणजे उद्धव ठाकरे हे दुसऱ्याच्या झाडाच्या फांदीवर बसले, त्यामुळे येत्या मे जून मध्ये हे सरकार कोसळू शकतं। 50 वर्ष शिवसेना वादळांशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेली आहे। आम्हाला वादळं नवीन नाहीत, वादळं परतून लावण्याची आणि नवीन वादळ निर्माण करण्याची क्षमता आणि ताकद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त शिवसेनेमध्येच आहे। भाजपनं आज फुलफुल कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि या फुलफुल कार्यक्रमाआधीच शिवसेनेने कांदिवलीमध्ये स्टेज तोडला आणि त्याचबरोबर त्याविषयी माझ्याकडे फार माहिती नाही। लोकांचा आरोप होतोय शिवसेनेवर, शिवसेना आणि भीती या दोन शब्दांचा कधी मेळ बसत नाही। भीती हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही। चला।